भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, RPI, आठवलेगड, शिवसंग्राम, रयत क्रांती, शेतकरी संघटना, महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जलसंपदा मंत्री प्रमोद महाजन यांची जाहीर सभा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी संपन्न झाली. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. निमगाव केतकीमध्ये जिकडे बघावं तिकडे कमळच कमळ दिसत होतं. जणू काही भगवी लाटच या ठिकाणी आलेली पाहायला मिळाली. दरम्यान एका दूरचित्रवाणीवर देशाचे पंतप्रधानचे स्वप्न पाहणारे काँग्रेसचे राहुल बाबा यांनी स्पष्ट सांगितलं की देशहितासाठी काँग्रेसनं आतापर्यंत कोणतंही कार्य केलेलं नाही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अशी जोरदार टीकाही केली. घड्याळ उलट्या दिशेनं पळत आहे, थोड्या दिवसाची धाकधूक आहे, अशी जोरदार टिप्पणीही त्यांनी केली. भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सरकार देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणार असून इंदापूरच्या आणि अप्पासाहेब जगदाळे यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न आम्ही 2 महिन्यात मार्गी लावू आणि पाण्याच्या प्रश्नासाठी इंदापूर तालुका दत्तक घेत असून 22 गावांचा प्रश्न पहिल्यांदा सोडवू, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला आणि त्यानंतर सभामंडपामध्ये टाळ्यांचा प्रचंड गडगडाट ऐकायला येऊ लागला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, शेतकरी संघटना या महायुतीचे अनेक पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील प्रचंड जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित होता. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये महायुतीच्या मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचंड सभा इंदापूर तालुक्यात होणार असून मुख्यमंत्र्यांची देखील सभा इंदापूर तालुक्यात होणार आहे. त्यामुळे इंदापूरमधलं विधानसभेचं वातावरण हे ढवळून निघणार आहे. इंदापूरचा दुष्काळी भागातील आणि इंदापूरमधील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न इंदापूरमधील निवडणुकीचा खरा विषय ठरणार आहे. निवडणुकीचा मुद्दा हा आणि हाच निवडणुकीचा खरा मुद्दा ठरणार असून निवडणुकीचा विजयही ह्याच मुद्द्यावर असणार आहे, यामध्ये काही शंकाच नाही, असं अनेक मान्यवरांनी आणि उपस्थितांनी जमलेल्या मतदारांशी चर्चा करताना सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे नरेंद्र मोदी यांचा विकासाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा, 370 कलम, तलाक, संरक्षण अशा अनेक विकासांच्या मुद्द्याबरोबर आणि इंदापूरचा पाणी प्रश्न या सर्व गोष्टींना काय उत्तर देणार याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. पण सामान्य जनता म्हणते की हर्षवर्धन पाटील कमळ आणि पाणी प्रश्नावर प्रचंड मतांनी विजय होणार यात शंकाच नाही. 1300 कोटी म्हणले, बाकीचे बरेच विषय आहेत, ते पुढच्या दुसऱ्या सभेमध्ये बोलू. आजच्या सभेमध्ये फक्त पाण्याचा विषय मी मांडला. हा विषय आपण आपल्याकडे बरेच शिकवतो. मगाशी मला येता येता माझं सांगावी असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. 17 तारखेला रिपोर्टरनी विचारलं की तुम्ही भाजपमध्ये गेले तुम्हाला कसं वाटतंय. मी म्हणलं गारगार वाटतंय. मी म्हणले गारगार का वाटतंय, तर म्हणलं उद्या गिरीश महाजन साहेब निमगोर येणार आहेत, मला गारगार वाटतंय. आणि म्हणलं आता सगळं सभा वगैरे दिवसभर कोणाच्याही घरी जरी फिरला तरी संध्याकाळी एकाच ठिकाणी जाऊन जोडं उचलल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची अवस्था आहे. आणि आता काय टीका चालली आमच्यावर चालली, आप्पासाहेब पकाल सोडून द्या, हलावी सोडून द्या, काय काळजी करू नका. आता इंजेक्शन मध्ये राहिले काय आता सकाळ, त्या इंजेक्शनला सुई तरी आहे का? आता मोकळं प्लास्टिकचं डबडं राहिले शिल्लक. आणि म्हणून माधव साहेब रोज आमच्यावर टीका चालली. आता काय आम्ही काय वाईट केलं जातीवादाच्या संदर्भामध्ये? क्योंकि 3 परिवार लूट रहे थे ना सिर्फ जम्मू कश्मीर को बल्कि जम्मू कश्मीर के नाम से 3 परिवार लूट रहे थे भारत की उस तिजोरी को भी. मान्य महिला होने के नाते पूछना चाहती हूं, जाति के नाम पर बांटते हैं, धर्म के नाम पर बांटते हैं, अरे चुनाव आता है तो कांग्रेस और NCP कारण चाहे जो भी हो लेकिन समाज को बांटने में लग जाते हैं. आज आपसे पूछ, और ये बंद घड़ी बहुत कुछ कहती. ये घड़ी तब बंद थी, समय तब थम गया था जब पाकिस्तान से कुछ आतंकवादी आए मुंबई में. उन्होंने पाकिस्तान में आग उठाकर देखा तो उरी का जवाब भी मिला और सीना तान कर आसमान चीर कर बालाकोट में भी एयर स्ट्राइक करने का दम अगर किसी में था वो भारतीय जनता पार्टी के नेतृत्व. क्या केला पाहिजे? घरातून पहिलं पाऊल टाकल्यानंतर हा विचार केला पाहिजे की आपल्या समोर पाणी दिसलं पाहिजे, बंधारे दिसले पाहिजेत, 22 गावाचा प्रश्न दिसला पाहिजे, तरुणाचा नोकरीचा प्रश्न दिसला पाहिजे त्या ठिकाणी. आणि ते बी ठीक आहे, काय मी त्यांना कधी असं म्हणलो की ज्येष्ठ नाही
ते ज्येष्ठच आहे. 2009 ला मी ज्येष्ठ होतो म्हणून त्यांचं लग्न करा म्हणलं. 2000 मध्ये माधन साहेब रेडा आधारी आणि पकडीला इंजेक्शन द्यायचं काम या ठिकाणी चाललं. उभा राहिलेत हर्षवर्धन पाटील साहेब आणि सांगतोचे विरोध टीका करतायत माझ्यावरती. मला म्हणले आपा साहेब तुम्ही धाकटे, तुम्ही लग्नाला म्हणून तयार राहा. आम्ही लग्नाची तयारी केली, परत 2014 ला मी यांनी साहेब लग्न त्या ठिकाणी केलं. आता 2019 चा प्रश्न आला तरी तिसऱ्या लग्नाला तयार झाले साहेब. असं करायचं, तुम्ही सिनियर आहे म्हणताय, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाची बँक आहे म्हणताय, अधिकाऱ्यांना दम देताय, अशा प्रकारे हे चालणार नाही. मी सुद्धा अ वर्गाचा प्रतिनिधी आहे हे सुद्धा माहिती आहे. या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा कुणीही नाद केला नाही पाहिजे अशा प्रकारे बघून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद. सगळं विचारावं लागणार आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आणि माझ्यावर आहे. आम्ही सगळ्यांना वसा घेतलाय की या ठिकाणी कमळ फुलवायचंय. गेली 35 वर्ष मी आणि अतुल केरकेटकर सर या भागामध्ये पाणी मिळावं म्हणून आंदोलन केली होती आणि ती वेळ आता खरी आलेली आहे. म्हणून ही निवडणूक महत्वाची मित्रांनो. या वेळेला जर चूक कराल तर पुन्हा कधी दुरुस्त होणार नाही मित्रांनो. म्हणून ही पाण्याची तहान आणि पाण्याची डोक्यामधली आग विझवायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चित्रावरती येत्या 21 तारखेला आपण मतदान करून ना जात पे ना पात पे कुठला पै पाहुणा आपल्याला आणून देत नाही, कुठला भावबंध आपल्याला आणून देत नाही. जे देतं ते सरकार देतं. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि या ठिकाणी भाजपचा आमदार झाल्यानंतर आपल्या सगळे प्रश्न मग पाण्याचे पिण्याचे असू दे शेतीचे सुटणार आहेत. ते सोडवण्यासाठी येत्या 21 तारखेला आपण कमळाच्या चिन्हावर मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये वाहून जमत नाही, प्रवाहाच्या दिशेने वाहू लागतं आणि म्हणून जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन या ठिकाणी आणायचं कारणच तेवढं आहे की या भिंडापूर तालुक्यामध्ये 11 जवळजवळ तलाव आहेत. त्या तलावातलं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आटलं नाही पाहिजे. 1.2 TMC पाणी आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. 1 लाख क्युसेकचं पाणी या ठिकाणी निरा नदीतून वाहून गेलं, परंतु आपल्या लोकप्रतिनिधीला इंदापूर तालुक्यातले तलाव बांधण्यासाठी आलं नाही. जेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विधान बिगवलच्या सभेमध्ये सोडवणार आहे आणि इंदापूरच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगेन की इंदापूर आजपासून पाण्यासाठी फक्त बाकी असं नाही, पाण्यासाठी मी या ठिकाणी दत्तक घेतोय. मला वाटतं राजकारण विकासाचं झालं पाहिजे की कोणतं सरकार आम्हाला पाणी देईल, कोणतं सरकार आम्हाला रस्ते देईल, कोणतं सरकार आम्हाला पूर्ण वीज देईल. जाती पातीचं राजकारण करून का वेगवेगळ्या जातीचं वेगवेगळं काही मिळणार आहे का? समजा आला दुसऱ्या समाजाच्या काळामध्ये एकही प्रश्न तुमचा शिल्लक खोडणार नाही असं आश्वासन मी या ठिकाणी देतो आणि तुमच्या सोबत लिहितो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर.